विधानसभेत ठाकरेंची शिवसेना जोमानं उतरणार आहे आणि मुंबईत लोकसभेनंतर विधानसभेतही आपणच बॉस आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. पण त्यापूर्वी ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात त्यांचा शिलेदार कोण यावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. सुधीर साळवी आणि अजय चौधरी यांच्या समर्थकांमध्ये कसं झालंय पोस्टर वॉर बघूया त्याविषयीचा एक सविस्तर रिपोर्ट. एकीकडे ठाकरेंचे निष्ठावान आमदार, दुसरीकडे ठाकरेंचे निष्ठावान शिलेदार, तर तिसरीकडे निष्ठेचे पुतळे जणू मनसेचे बाळा नांदगावकर. ही निष्ठेच्या लढ्याची लढाई लढली जाणार आहे ती ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात शिवडी मतदारसंघात. आणि या मतदारसंघात मतांची शिडी चढून कोण आमदारकीपर्यंत पोहोचणार, आमदारकी पदरात पाडून घेणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. शिवसेनेतल्या अभूतपूर्व फुटीनंतरही आपल्या बालेकिल्ल्यातला आमदार हा ठाकरेंनी सोबत ठेवण्यात यश मिळवलं, त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला इथं शिंदे आणि भाजप कसं आव्हान देणार, मनसेचं आव्हान कसा डाव फिरवणार, या सगळ्या चर्चा सुरू असतानाच नवाच वाद आता पुढे आलाय. हा वाद आहे ठाकरेंचे आमदार आणि ठाकरेंचे शिलेदार यांच्या समर्थकांमधला. शिवडी मतदारसंघात प्रत्यक्षात जरी बॅनर दिसत नसले तरी सोशल मीडियावर जोरदार प्रचार सुरू आहे. लालबागच्या राजाचे मानद सचिव सुधीर साळवी यांना शिवडी मतदारसंघातून संधी मिळावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. बदल हवा, आमदार नवा, अशा प्रकारची चर्चा आणि प्रचार सोशल मीडियावर होत असलेलं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आमदार अजय चौधरी हॅट्रिक साधणार, इतिहास घडविणार, अशा प्रकारचे बॅनर सध्या सोशल मीडियावर झळकत असलेले पाहायला मिळत आहे. अजय चौधरी हे शिवडी विधानसभेतून दोनदा आमदार म्हणून निवडून आले. 2014 साली त्यांनी बाळा नांदगावकरांचा पराभव केला आणि पुन्हा एकदा शिवसेनेचा बालेकिल्ला हा ठाकरेंसाठी जिंकला. 2019 लाही ते पुन्हा आमदार झाले, पण तेव्हाही ज्या नावाची चर्चा होती त्या सुधीर साळवींचं नाव आता पुन्हा चर्चेत आलंय. सुधीर साळवी हे लालबागच्या राजा मंडळाचे मानद सचिव आहेत. विधानसभा समन्वयक म्हणून त्यांनी गेली 10 वर्ष काम केलं. लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई मतदारसंघाचे समन्वयक होते. मतदारसंघात त्यांचा दांडगा संपर्क आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ते ठाकरेंसोबतच राहिले. शिवसेनेतल्या फुटीनंतर सुधीर साळवी वेगळा विचार करणार का याबद्दल चर्चा होती. गणेशोत्सवात शिंदेंसोबत आलेल्या अमित शहांचं स्वागत करताना ते दिसले आणि त्या दृश्यांनीही लक्ष वेधलं होतं. पण सुधीर साळवी हे ठाकरेंच्या सोबतच राहिले आणि लोकसभेतही त्यांनी अरविंद सावंत यांच्या प्रचारात आघाडी घेतली. अशात आता ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात त्यांचा दावा पाहायला मिळतोय. शिवडी विधानसभेत नवा चेहरा म्हणून सुधीर साळवींना संधी मिळावी असं मत ठाकरेंच्या शिवसेनेतील एका गटाचं आहे आणि या संदर्भात सध्या शिवडी विधानसभेमध्ये चर्चा देखील सुरू आहेत. विद्यमान आमदार अजय चौधरी मागील निवडणुकीत ज्यावेळी उमेदवारी घेतली त्यावेळी सुधीर साळवी देखील या विधानसभेतून आग्रही असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे सुधीर साळवी यांचे समर्थक या विधानसभेसाठी देखील आग्रही असल्याच्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत. मात्र काही दिवसांपूर्वीच आदित्य ठाकरेंसाठी देखील शिवडी विधानसभा मतदारसंघाचा विचार केला जाऊ शकतो अशा चर्चा होत्या. मात्र सध्या या चर्चेना पूर्णविराम लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा उद्धव ठाकरे ज्यांनी शिवसेना फुटीनंतर विश्वासाने गटनेतेपद दिलं त्या अजय चौधरींना पुन्हा उमेदवारी देतात का, की नवीन चेहरा म्हणून सुधीर साळवी यांच्याकडे मातोश्री पाहताय का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळेच बालेकिल्ल्यातला शिलेदार निवडणं यावेळी ठाकरेंसाठी कठीण जाणार आहे. त्यातच मनसेच्या नांदगावकरांच्या रूपानं पूर्वाश्रमीच्या हाडाच्या शिवसैनिकाचं जुनंच आव्हान हे नव्यानं ठाकरेंसमोर उभं ठाकलंय. 2009 मनसे लाटेत बाळा नांदगावकरांनी शिवसेनेचा हा बालेकिल्ला मातोश्रीचे विश्वासू शिलेदार दगडू सकपाळ यांच्याकडून जिंकला होता आणि ही गोष्ट या निवडणुकीत विसरून चालणार नाही. त्यामुळं बालेकिल्ल्यातली नाराजी ही ठाकरेंना खुबीनं हाताळावी लागणार आहे. शिवाय महायुती इथून कुणाला उमेदवारी देणार हेही अजून स्पष्ट व्हायचं. शिंदेंना इथं उमेदवार शोधावा लागणार आहे, तर भाजपनं इथे आपली ताकद फारशी आजमावलीच नसल्यानं त्यांच्या पुढेही पेच आहेच. पण या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याच बालेकिल्ल्यात ठाकरे हा पेच कसा सोडवतात यावर बरंच काही अवलंबून असेल. गुरुप्रसाद जाधव सह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.